प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श। नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील पहिले ऍग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचरला येत असतात। आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो। आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे। सर्व सोयींयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय। सर्व सोयींनी युक्त 200 ते 250 लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह, असेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा, सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूफटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था, बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉन्च व्यवस्था, निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चव। नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ, नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल। आमचा पत्ता नेचर ऍग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा, शेतकरी ऍग्रो क्लिनिकच्या पाठीमागे, संगमनेर अहमदनगर रोड, वडगाव पान। फोन नंबर 88 47 78 80 99। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर। संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार नवनियुक्त पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आज स्वीकारलाय। रविवारी सकाळी पत्रकार परिषद झाल्यानंतर मथुरे यांनी आपली दबंगगिरी दाखवण्याला सुरुवात केली। संगमनेर बसस्थानकाच्या समोर पोलिसांचा फौज फाटा घेऊन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे स्वतःच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी लायसन्स नसणाऱ्या दुचाकी स्वारांवरती कारवाई करण्यास सुरुवात केली। यावेळी ते स्वतः हातामध्ये काठी घेऊन रस्त्याच्या मध्यभागी उभे होते आणि त्यांनी आपल्या कामाची सुरुवात दुचाकी स्वारांना शिस्त लावण्यासाठी अशा पद्धतीनं केली आहे। अनेक दुचाकी स्वारांकडे लायसन्स नव्हतं, त्यामुळे अनेक दुचाकी स्वारांवरती कारवाई करण्यात आली आहे। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सातपुते विठ्ठल पवार, तसेच निवांत जाधव, पोलीस नाईक सचिन उगले, विजय पवार, अमित महाजन यांच्यासह वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित होते। नमस्कार, C24 तासमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। संगमनेर शहरामध्ये पोलीस निरीक्षक मिळाला आणि दबंग अशी एंट्री आज संगमनेर शहरामध्ये पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी मारलेली आहे आणि पाहूया आज संगमनेरकरांमध्ये एसटी स्टँड या परिसरात भरपूर लोकांना जे विनापरवाना लायसन धारक आहे आणि ज्यांच्या गाड्यांवर नंबर नाही अशा गाड्या ह्याच्यावर कारवाई करत आहे। तर सर, C24 तासमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि संगमनेरमध्ये पण आपलं स्वागत आहे सर। तर आज जे कारवाई करताय आपण सर, हे जे मोटरसायकली आहे हे शिस्त लावायचं काम करताय, तर यावर आपण संगमनेरकरांना काय आव्हान देणार आहात? संगमनेर शहरामध्ये वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे। माझं संगमनेरकरांना एक साधं छोटंसं आवाहन आहे, तुम्ही जेव्हा वाहन चालवायला बसता तेव्हा सुरुवातीला आपल्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स आहे की नाही ते बघून घ्या। ड्रायव्हिंग लायसन्स घेऊनच वाहनावर ड्रायव्हिंगसाठी किंवा रायडिंगसाठी बसा। यापुढे अचानकपणे कुठल्याही ठिकाणी शहरामध्ये वाहन तपासणी केली जाईल, त्यावेळेला तुमच्याजवळ वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे वाहनाचे जी कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट जे आहेत, ते सुद्धा सोबत असणं आवश्यक आहे। अन्यथा वाहन संशयित आहे असं समजून पोलीस ते ताब्यात घेऊ शकतात। तुम्हाला ती कागदपत्रं दाखवणं बंधनकारक राहील आणि जर ती कागदपत्रं तुमच्याजवळ असतील तर तुमचं वाहन आम्ही परत देऊ, परंतु ते वाहन तुमचंच आहे, त्या वाहनाचे अधिकृत मालक जे कोणी असतील त्यांची खात्री केल्याशिवाय पोलीस वाहन सहजासहजी तुम्हाला परत देऊ शकणार नाहीत। ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, त्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करावं असं मी आवाहन। आज आपण पोलीस निरीक्षक यांची पण मुलाखत घेतलेली आहे आणि या संदर्भात संगमनेरकरांना आवाहनही करण्यात येत आहे की सगळ्यांनी लायसन सोबत ठेवावं आणि विदाऊट नंबर मोटरसायकल कोणी चालू नये त्याच्यावर नंबर पण टाकून घ्याव्या, हीच विनंती संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे। C24 तास संगमनेर। C24 तास संगमनेर।
तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.